तेलारा तालुक्यातील हिवरखेड येथील वार्ड क्रमांक 4 मधील रोशन प्लॉट मध्ये नालीचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत। या वार्डात नाली सफाई कामगार ग्रामपंचायत प्रशासन वेळेवर पाठवित नाही, त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। तरी हिवरखेड ग्रामपंचायतीने या गंभीर विषयाकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे, कारण या सांडपाण्याच्या नालीचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे डेंग्यू मलेरिया यासारखे आजार सुद्धा होऊ शकतात। तरी याकडे ग्रामपंचायतीने व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे, असे येथील रहिवासी नागरिक मागणी करीत आहेत। सगळं आपल्या एमसी न्यूजला प्रतिक्रिया द्या, काय म्हणणं आपलं नाल्याबद्दल? हो, आम्ही वार्ड नंबर 4 मध्ये राहतो आणि रोशन प्लॉट मध्ये हे नाल्या भरपूर, प्रत्येक नळा ज्या दिवशी नळा येतात त्यावेळे भरपूर वरफुलो होऊन सांडपाणीही मावत नाही नाल्यामध्ये, आणि ते एकदम रस्त्यावर येत आहे आणि जायासाठी परंतु जागा राहत नाही, आणि रान आमचे मुलं पाण्यामधून जात आहे येत आहे, आणि आमच्या घरासमोर डाबरा भक्कम गल्ली भरमसाठ नाल्याचं पाणी रोडवर येत आहे, आणि आम्हाला चालल्याफिरण्यासाठी जागा नाही आहे। आम्हाला ग्रामपंचायतीची अपेक्षा आहे का आमचे नाल्या बांधण्यात यावे, ही विनंती आहे आमची, की दरवेळेला प्रत्येक वेळेला नाल्याही बरोबर काढत नाही, एक एक दोन दोन महिने येत नाही इकडे नाल्या काढण्यासाठी, आणि आम्हाला भक्कम लहान लहान मुलं पाण्यातून जातात, डाबरीतून जातात, भयंकर येथे आम्हाला त्रास होत आहे, आणि आमची ही अपेक्षा आहे का ग्रामपंचायतीनं याची दखल घ्यावी आणि हे नाल्या बांधण्यात यावे। दरवेळे प्रत्येक वेळे दुसऱ्या दिवशी नळे येतात, दुसऱ्या दिवशी हे सगळं पाणी रोडवर येते, आणि आम्हाला चालल्या फिरायला खूप त्रास होत आहे। हात जोडून ही विनंती आहे की हे नाल्या बांधण्यात यावे, ही विनंती। एमसी न्यूज करिता गजानन राठोड, हिवरखेड।